श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे गणेश चतुर्थी। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजपासून 10 दिवस आपल्याकडे बाप्पा असणार आहेत। बऱ्याच जणांकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही जणांकडे 5 दिवसाचा असतो, पण जेवढे दिवस आपल्या घरामध्ये गणपती आहे तो दिवस उत्सवासारखा आपण साजरा करत असतो। तर आजचं हे मी दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आता सुरुवात केलेली आहे अंगण झाडण्यापासून आणि सकाळचे 5 वाजलेले आहेत। सकाळी थोडंसं लवकर उठून सणावारांच्या वेळेस आपण तयारी केली तर आपला सणही लवकर साजरा केला जातो, नाही तर मग आपल्याला दिवसही पुरत नाही। सकाळी लवकर उठणे, त्याचबरोबर बरीचशी पूर्वतयारी करणे ही माझी सवय आहे। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्याचप्रकारे पूर्वतयारी केलेली आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीला कलर देण्यामध्ये मला बराच उशीर झाला होता, त्यामुळे हॉलमधला पसारा तसाच पडला होता। तर आता हॉल पण मी आवरून घेते पटापट, कारण रात्रीच मी हॉल बराचसा आवरून झोपायला जात असते, ही मला सवयच लागलेली आहे। कारण मग सकाळी उठलं की मग आपल्याला अंगण झाडण्यापासून आणि हॉलची स्वच्छता करण्यापासून सुरुवात करता येते। पण मग हॉल आवरलेला नसेल तर तो आवरण्यामध्ये सुद्धा 10 ते 15 मिनिटं आपला वेळ जातो। पण असंही कधी कधी होतं आणि ते सणावारांच्या वेळेस झालं की मग आपल्याला जास्तच काम वाढल्यासारखं वाटतं। तर इथे गणपती डेकोरेशनची तयारी सुरू आहे। काल रात्रीच मी गणपतींच्या मूर्तीला कलर केला होता, त्यामुळे आमचं डेकोरेशन पेंडिंग होतं, यांनाही वेळ नव्हता। आज यांना सुट्टी होती म्हणून मग यांनी तयारीला सुरुवात केली, मी माझी कामं करत होते आणि त्यांनी डेकोरेशनचं काम हातात घेतलं होतं। यावेळेस मुलं आमच्या हाताशी नाही आहेत, कारण मुलांचं जरा बिझी रुटीन आहे, त्यांचा अभ्यास वगैरे त्यामध्ये ते पूर्णतः गुंतून गेलेले आहेत। आणि हेही म्हणतात की मुलांना जास्त या गोष्टीमध्ये आता इन्व्हॉल्व करून घेऊ नको, त्यांना त्यांचा फोकस क्लिअर राहू दे, म्हणून मग मी मुलांनाही जास्त फोर्स करत नाही। आता आम्ही दोघंच सणावारांची तयारी वगैरे करत असतो, यांना एवढी सवय नाही, पण तरी देखील त्यांनी इंटरेस्टनी यावर्षी माझ्या गणपतीच्या तयारीमध्ये भाग घेतलेला आहे। मुलं माझ्या मदतीला असतात, त्यामुळे यांची फारशी गरज पडत नाही, आणि तसंही त्यांना या कामांमध्ये फारसा इंटरेस्ट नाही, पण आता मुलं नव्हती म्हणून मग यांना ते काम करावं लागलं आणि अतिशय आनंदाने हे डेकोरेशनचं काम त्यांनी केलेलं आहे। अगदी साध्या सुध्या पद्धतीने यावर्षी गणपतीची स्थापना केलेली आहे। तुम्ही जर मला रेग्युलरली फॉलो करत असाल तर हे मखर माझं मागच्या वर्षीचंच आहे, अजून 2 ते 3 वर्ष हे मखर मला जाईलच, कारण योग्य पद्धतीने मी त्याला स्टोअर करून ठेवलेलं होतं। आणि इथे पूर्वतयारी, जशी मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी बरीचशी पूर्वतयारी असते, तर ही सगळी तयारी मी इथे करून ठेवलेली आहे गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी। मला वेळेवर इकडं तिकडं पळावं असं वाटत नाही आणि सगळी तयारी करून ठेवली की मग आपली स्थापना पण शांततेमध्ये होते। मागच्या वर्षीसारखं याही वर्षी मी मुलाच्याच हाताने पूजा वगैरे करून घेतली। आपण सणवार करतो आणि मुलांना मात्र याबद्दल काहीच कल्पना नसते किंवा फारशी माहिती नसते। मुलांच्या हाताने आपण पूजाविधी करून घेतल्या तर त्यांना देखील थोडेफार संस्कार होत असतात आणि पूजाविधी कशी करायची याबद्दलची माहिती देखील होते। आणि गणपती हे तर विद्येचे दैवत आहेत, त्यामुळे मागच्या वर्षीपासून मी मुलांच्याच हाताने त्यांची स्थापना करते। बरेचसे उपाय वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करत असते, माझ्या मुलांसाठी मी ते करते, कारण एक आई म्हणून मुलांविषयीची काळजी असणं साहजिक आहे। मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ते लहानच असतात, आणि मुलं सध्या माझी एका टर्निंग पॉईंटवर आहे, तिथून त्यांना त्यांचं करिअर निवडायचं आहे। 11वीचं महत्त्वाचं वर्ष असलं तरी त्यांनी इतकं मनावर घेतलं की खूप अभ्यासाला ते लागलेले आहेत, कारण खूप सध्या कॉम्पिटिशन आहे। स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर मेहनत कष्ट घ्यावेच लागतील। अगदी लहानपणापासूनच माझ्या मुलांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केलेली आहे, मेहनत करण्याची तयारी त्यांची लहानपणापासूनच आहे, आणि आता तर त्यांचं करिअरसुद्धा एका वेगळ्या वळणावरती आहे, त्यामुळे आता तर त्यांना मेहनत घ्यावीच लागेल। पण जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते, मुलं खूप कष्ट करतात, अभ्यास करतात, तरी देखील मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, त्यासाठी हे उपाय तोडगे आई म्हणून आपण करत असतो। गणपती देवता तर हे विद्येचे दैवत आहेत। आता गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये केल्यानंतरसुद्धा आपल्याला बरेचसे उपाय सेवा करायचे आहेत, कारण या दिवसांमध्ये गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती असतं, त्यामुळे जेवढी जास्तीत जास्त तुम्ही सेवा उपासना या काळामध्ये कराल तेवढंच त्याची तुम्हाला फलश्रुती मिळत असते। गणपती तत्व हे पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळे तुम्हाला मुलांसाठी जास्तीत जास्त सेवा उपाय करायचे आहेत। तुमची मुलं तुमच्यासोबत राहत असतील तर मुलांकडून ह्या सेवा करून घ्या, मुलांना तेवढा वेळ नसेल तर आईने मुलांसाठी हे उपाय करावेत। जितक्या जास्तीत जास्त सेवा उपासना तुम्हाला या 10 दिवसांमध्ये करता येतील तेवढ्या करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून हवं ते तुम्ही त्यांच्याकडे मागू शकता। आपण मागतो तरी काय, मुलांसाठी चांगली बुद्धी, त्याचबरोबर त्यांना चांगलं आयुर आरोग्य, करिअरमध्ये त्यांची ग्रोथ व्हावी, मुलांना मनासारखं यश मिळावं, यासाठीच आपण गणपती बाप्पांकडे प्रार्थना करत असतो।
जी ही गणपतीची मूर्ती आपण घरामध्ये आणतो ती निर्जीव असते, पण यामध्ये आपल्याला प्राण आणायचा असतो आणि प्राणप्रतिष्ठा करायची असते. ज्यावेळेस गणपती बाप्पांची 10 दिवसांसाठी घरामध्ये प्राणप्रतिष्ठा होते त्यावेळेस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये जागृत असतात. आपल्याकडून होणाऱ्या छोट्या मोठ्या सेवेनी देखील ते प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. तर बघा, गणेश चतुर्थीपासून आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत. तर रोज आपल्याला दुर्वा हातामध्ये घेऊन 11 वेळा गणपती शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर मनोभावे त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. गणपती अथर्व शीर्षाचं 11 वेळा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण करू शकता, सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करू शकता. हे सुद्धा अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. आपल्या घरामध्ये सगळं मंगल व्हावं, मंगलमय वातावरण राहावं यासाठी सिद्धमंगल स्तोत्र हे नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे. त्याचं पठण तुम्ही या 10 दिवसांमध्ये नित्यनियमाने केलं तर तुम्हाला घरामध्ये खूप फरक जाणवेल. आणि त्यासोबतच एक माळ आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर ह्या काही सेवा आहेत ज्या आपल्याला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर रोज 10 दिवस करायच्या आहेत. रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांची आरती करायची आहे. संध्याकाळी आरती झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सकाळी सकाळी हे उपाय तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर बाप्पांना नैवेद्यामध्ये तुम्हाला त्यांना आवडणाऱ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवायचा आहे, ज्यामध्ये उकडीचे मोदक तर बाप्पांचे प्रिय आहेतच. असं नाही की पहिल्याच दिवशी तुम्ही मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि तर बाकीचे दिवस तुम्ही काहीच केलं नाही असं जाणणार नाही. तुम्हाला या 10 दिवसांमध्ये रोजच बाप्पांना नैवेद्य दाखवायचा असेल. ज्यांचा 1.5 दिवसाचा असेल किंवा 5 दिवसाचा असेल, त्यांनी जेवढे दिवस गणपती बाप्पा तुम्ही बसवलेले आहेत तेवढे दिवस त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या घरामध्ये बाप्पा बसत नसतील तर देव्हाऱ्यात असलेल्या गणपती बाप्पांना सुद्धा तुम्ही हे नैवेद्य दाखवू शकता. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, या 10 दिवसांमध्ये गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं. तुम्ही जरी गणपती बाप्पांची स्थापना केलेली नसेल तरी तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या गणपती बाप्पांना तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्या सेवा उपासना मी सांगितलेल्या आहेत त्या तिथं बसून तुम्ही केल्या तरीही चालेल. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर लगेचच गौरीचं आगमन होतं आणि बऱ्याच जणांकडे गौरी बसवल्या जातात. अशा वेळेस सर्व सेवा उपासना होतीलच असं नाही. त्यामुळे ज्या सेवा तुमच्याकडून या 10 दिवसांमध्ये शक्य आहेत तेवढ्याच सेवा करा. कोणतीही एक सेवा मनापासून केली तरी गणपती बाप्पा प्रसन्न होतात, पण सेवा महत्त्वाची आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींकडे गौरीचं आगमन होत असेल, बऱ्याच जणींकडे नव्याने गौरी येत असेल, कोणाकोणाकडे गौरीची स्थापना होते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. जरी सणावारांमध्ये खूप कामं असली, थकायला होत असलं, तरी एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये संचारलेला असतो. घरामध्ये असलेलं वातावरणसुद्धा मंगलमय होतं आणि या मंगलमय वातावरणामध्ये आपले दिवस कसे निघून जातात हे देखील कळत नाही. गौरी गणपतीचा सण झाल्यानंतर प्रत्येक गृहिणीला कामाचा शीन येतो, थकवा येतो आणि त्यामुळे दमायला होतं. हे प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत घडतं. माझं सांगायचं झालं तर मला कालपासूनच थोडीशी कणकण होती, पण सकाळी गणपती बाप्पांची स्थापना ही 11 ते 1 दरम्यानच करायची होती. त्यावेळेस शुभमुहूर्त होता म्हणून मग सगळं माझ्या अंगातला जो शीण होता तो मी झटकला आणि कामाला लागले. आणि कसं काम माझ्या हातून पार पडलं माझं मलाच कळलं नाही. तर ही मी यावर्षी बनवलेली गणपती बाप्पांची मूर्ती आणि इको फ्रेंडली अशी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे, ज्यामुळे पर्यावरणाला देखील फारसा त्रास होणार नाही. कारण ज्यावेळेस आपण शाडू मातीची मूर्ती बनवतो तिचं विसर्जन आपण घरच्या घरी करू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिसनी बनवलेली मूर्ती घरच्या घरी विसर्जित जरी केली तरी ती पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही. आता घरच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून मी सोसायटीतल्या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आलेली आहे आणि हा गणपती देखील श्रद्धाने, म्हणजे जिने कार्यशाळा घेतली होती गणपती बनवण्याची, तिनेच बनवलेला आहे सोसायटीतला गणपती आणि तो देखील इको फ्रेंडली आहे. सोसायटीतल्या या मुलांना बघून मला माझ्या मुलांची आठवण आली, कारण दरवर्षी ते या उत्सवामध्ये सहभागी व्हायचे आणि यावर्षी ते नाही आहेत. मागच्या वर्षी पण 10वं वर्ष होतं त्यामुळे ते नव्हते, पण आता कदाचित ते यापुढेही असतील नसतील माहिती नाही, कारण आता ते मोठे झालेले आहेत. आता इथून त्यांचं करिअर स्टार्ट होणार आहे त्यामुळे आता ही लहान मुलं बघण्यातच आनंद मानावा लागेल. आणि आमच्या सोसायटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर सोसायटी खूपच हिरवळीने दाटलेली आहे. खूप प्रकारची झाडं तुम्हाला इथं बघायला मिळतील एखाद्या व्लॉगमध्ये. मी सोसायटीचा टूर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता इथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, तो आहे कम्युनिटी हॉल. तिथे आम्ही आलेलो आहोत. Thank you.
तर आमच्या सोसायटीतील जे अध्यक्ष आहेत श्री चव्हाण काका यांच्या हस्ते गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि इको फ्रेंडली गणपती जो श्रद्धांनी तयार केला होता तुम्हाला दिसत आहे आणि ही सगळी तयारी गणपतीतील उत्साही आमच्या कार्यकर्त्या आरती मोराळीताई चव्हाण काकू त्याचबरोबर प्रवीणा या सर्व मैत्रिणींनी मिळून केलेली आहे. आता गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर रोज सकाळ संध्याकाळ इथे आरती होते आणि आरतीची जबाबदारी या सर्व महिला पार पाडतात. रोज एक जण आरती घेतं आणि त्यांना त्या आरतीचा सर्व खर्च करावा लागतो, जसं की प्रसाद असेल, इतर काही साहित्य असेल, हे सर्व त्या प्रत्येक व्यक्तीला घरातून आणावं लागतं. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्लॉग. सकाळपासूनचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं, ज्यामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, काही उपाय शेअर केले, मुलांविषयीची माहिती शेअर केली आणि त्याचबरोबर आमच्या सोसायटीतील गणपती बाप्पांची स्थापना देखील शेअर केली. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.